काय म्हणतोय मी, मला एक्सप्लेनेशन पाहिजे. सर एक्सप्लेनेशन देऊ सर. सर मी खरंच काही केलं नाही. तो कोणतरी मुलगा येऊन गेला, त्याने माझा एक्सपेरिमेंट बिघडवला आणि व्हॉट डू यू थिंक. तुमच्या या कहाणीवर कुठलाही माझा विश्वास बसणार नाहीये. ही मुद्दाम केलेली मस्करी आहे. कॉलेज म्हणजे टाइमपासचं ठिकाण झालंय तुम्हाला. सर माझी खरंच काही चूक नाही सर. प्रॅक्टिकल यांच्या समोर कोण होतं त्यांना बोलू आता. मैं कमेंट सर. यस ठीक आहे तुम्ही. लॅब मध्ये तुमच्या समोर कोण होत? हा होता. हो सर. ऍक्सिडेंटच्या आधी लॅब मध्ये बाहेरचा माणूस कोणी आला होता? यस सर. ठीक आहे. लॅब असिस्टंट पाळंदेंना पाठवून द्या लगेच. सर वाळिंद्यांच्या ह्याच्यात काही चूक नाहीये. हा त्याच्या मित्रांना बाहेरून घेऊन आला होता. यांच्या निवडणुकीच्या भानगडी चालू आहेत ना, यालाच इश्यू हवा होता. सर हे सगळं वेल प्लॅन्ड आहे. ठीक आहे तुम्ही जा. ओके सर. सर मी तुला रस्टिकेट करतोय. पण सर माझी काहीच चूक नाही सर याच्यात. एक तर मला याचं एक्सप्लेनेशन पाहिजे आणि माफीचा अर्ज पाहिजे आणि हे सगळं मला रायटिंगमध्ये पण पाहिजे आणि मला हमीपत्र पाहिजे आणि त्याबरोबरच 15,000 डिपॉझिट पाहिजे. सर 15,000 रुपये? हो. तुमच्याकडनं कॉलेजचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ शकतं. समजलं? सर पण प्लीज यू मे गो. सर प्लीज. सर प्लीज गो. रंगा काय झालं? मी ऐकलं ते खरं आहे का? हो मला कॉलेजमधून सस्पेंड केलंय. मैं यार मैं पहले ही बोल रहा था. काय झालंय? काय काय झालं तुला ठाऊक नाही का? त्याच्या मागे 30 मुलं असणार. मी सांगितलं होतं त्यांच्याशी पंगा घेऊ नका म्हणून, पण माझं ऐकणार नाहीस ना तू? आता काय करशील? बघू. अरे काय बघू, काय बघणार आहेस तू? चल आपण प्रिन्सिपल सरांशी बोलू. चल. अरे नाही रे नाही, त्यांना माझी अरे कोणतीच गोष्ट खरं वाटत नाहीये. असं कसं खरं वाटत नाही आणि त्यांना खरं वाटत नाही म्हणून आपण अन्याय सहन करत बसायचं का? मग काय करायचं? भांडायचं? मोर्चे काढायचे? त्यांनी सस्पेंड केलं हेच माझं नशीब आहे रे. बाहेर काढलं असतं तर? ही कसली भीती? मला आहे, मला वाटते आणि मला तुमच्या सहानुभूतीची आणि मदतीची गरज नाहीये.